पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. पावसाने हाहाकार माजवला असून नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. ओढ्या नाल्यांना पूर आले असून स्थानिकांच्या घरात देखील पाणी शिरलंय. कित्येक ठिकाणी पडझडीच्या आणि भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या असून काही जण मृत्युमुखी देखील पडलेत. काय घडले पुण्याच्या विविध भागांमध्ये आपण बघूयात. कालच्या पावसामुळे पुणे शहरामध्ये हाहाकार माजला. प्रत्येक रस्त्यावरती आणि प्रत्येक ठिकाणी पावसाचं एक रौद्र रूप पाहायला मिळालं. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्या घराचं जे नुकसान झालेलं आहे, आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे, मी अतिशय रस्त्याच्या लगत उभा आहे, माझ्या पायाच्या समोर हा रस्ता इथनं बरोबर 2 फूट उंचीवर आहे. आणि प्रशासन जर रस्त्यांची कामं एवढी खराब करत असेल तर प्रशासन कुठल्या चांगल्या पद्धतीने आणि जबाबदार पद्धतीने काम करतं ह्याच्यावरती हे नागरिकच बोलतील. आज ह्या नागरिकांची मनस्थिती अशी आहे की प्रशासनाला काय सांगावं आणि त्यांच्याकडे काय मागावं हे बोलायलासुद्धा त्यांना कळत नाही आहे. आजच्या परिस्थितीमध्ये एका कुटुंबातल्या एका व्यक्ती ह्या कुटुंबाने एका व्यक्तीला आज गमावलं आहे. आपण ह्या सगळ्या नागरिकांशी या ठिकाणी संवाद साधूयात. दादा, काय झालं रात्री? रात्री आमच्या पावसाच्या पाण्यामुळे आमची आई भिंत पडून गेली. पावसाच्या पाण्यामुळे झालं सगळं. आई गेला तुमच्या? चालता येत नव्हतं. मी थोडस ती पायाने थोडीशी आधू आहे बसली होती. आधी तिकडनं पाणी आलं, नंतर धरणाचा अक्का सांडवा घरात गेला. तर घरात गेला तर माणसाला चाल उठायचं काय कळाना. ते चुलत्याने हात धरू सर म्हणतरी आमची गेली सटकून खाली आणि मग ती गेली. खूप नाही अजून सापडली. असं सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या नंतर पुण्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल असं वाटलं नव्हतं. मी MKN न्यूजच्या माध्यमातून दाखवतो. आमचे व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव भोसले आमच्यासोबत आहेत. मी सगळ्या नागरिकांना दाखवणार आहे काय परिस्थिती आहे. पहा, आम्ही आता आमची सगळी टीम आमची चालली आहे. पहा तुम्ही काय नागरिकांच्या भावनात काय परिस्थिती आहे. चला. रात्री मोठा पाऊस आला, सिलेंडर वाहून गेले. जेवायला बसा म्हटलं की भांडी वाहून गेले. सगळे पोरं घेऊन बाहेर पडायला लागलो आम्ही. 9 वाजता. हा, 9 वाजता. 10 वाजता घुसलं घरात. 10 वाजता घरातच होते. थांबले होते. येसपर्यंत बरोबर पळून गेली खाली. कोणच नाही आले. बघितलं नाही कोण नाही. कोणी नाही. काल रात्री बसले ना. सगळ्यांची परिस्थिती आकाशनगर सगळं पाण्यातच आहे. ह्याला कुणीच म्हणजे कुणीच मदत केली नाही आणि कुणी करत पण नाही. सगळे पुढारी नावाला आहे सगळी. इथं काही काम नाही. काय काय नाहीये. बरोबर. काहीच नाही. इतकी परिस्थिती कारण की लोकांना जाता येत नव्हते. काल रात्रीच्या 3 वाजेपर्यंत रस्त्याला गर्दी होती. लोकांना सोडताना महिलांना रात्री 1:30 वाजेपर्यंत 200 लोकांना आम्ही काढले स्वतःहून. त्या शनीने 200 लोकांना बाहेर दोरी लावून आणि जेवढे शनीनगरमध्ये लोक राहत होते ना त्यांना जायला सुद्धा रस्ता नव्हता. गुडघे एवढं पाणी आलेलं होतं. 8 फूट पाणी होतं काल रस्त्यावरती. 8 फूट पर्यंत पाणी होतं रस्त्याला. 8 फूट पाणी रस्त्यावरती आलं होतं. पाणी लोकांना जायला रस्ते नाही. लोकांनी अनधिकृत बांधकामे केले. एक साईडला पाणी सोडलंय. खाणीत बांधकामे 100-200 बिल्डिंग बांधल्यात. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव भोसले, आशिष तिवारी, MKN न्यूज, पुणे.